अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। एनआरसी, सीएए आणि एनपीआर कायद्याच्या विरोधात तसेच इतरही काही मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा नौकार प्लाझा गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता। मोर्चा तहसील कार्यालय येथे पोहोचल्यावर नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या मोर्चामध्ये बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एनआरसी, सीएए, एनपीआर कायद्याचे विरोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरकार
वापस लो। बोला सर, बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या देशामध्ये हे NPR बायकॉट आंदोलन चालवत असताना भारत सरकारने NRC NPR CAA हे असंवैधानिक कायदे तयार करून या देशाचा धर्मनिरपेक्ष अशी जी प्रतिमा आहे ते मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि SC ST OBC मायनॉरिटी या लोकांचे जे हक्काधिकार हे हिसकून घेण्याचा प्रयत्न या देशामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्या संबंधात आम्ही आपल्याला NPR च्या विरोधामध्ये हे आंदोलन या ठिकाणी चालवत आहोत. तरी बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपणाला अशी विनंती करतो की आपण आमचं म्हणणं हे माननीय राष्ट्रपती यांना कळवावं अशी मी आपल्याला विनंती करतो. भारत सरकारने NPR सारखे कायदे करून या देशातील जे मूलनिवासी आहेत की जे DNA च्या आधारावर सर्व भाऊभाऊ आहेत जे पहिलं या जे मूलनिवासी या भारताचे आहेत यांच्यावर NPR लागू करून NPR च्या माध्यमातूनच NRC हे पुढे करून पुढे चालून हे लोक लावणार आहेत. तर मोठ्या प्रमाणामध्ये या देशाच्या मूलनिवासीयांना या देशाच्याच नागरिकांना ते लोक पुढे चालून हे सरकार विदेशी घोषित करण्याचं हे षड्यंत्र चालू आहे. या षड्यंत्राच्या अंतर्गत यांचे फंडामेंटल राईट्स, बोलण्याचा अधिकार, वोटिंगचा अधिकार, लढण्याचा अधिकार हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये हिसकावून टाकून यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकणार आहे व CAA च्या माध्यमातून पुन्हा हिंदू या बेसवर यांना नागरिकत्व देण्यात येणार आहे. तर हिंदू जर का नागरिकत्व दिलं तर आमचे आरक्षण, फंडामेंटल राईट्स जे आहेत हे धोक्यात येणार आहेत व संपणार आहेत. तर त्या विरोधामध्ये आम्ही NPR आज रोजी NPR च्या विरोधामध्ये हे आंदोलन, चरणबद्ध आंदोलन केलेलं आहे. आज बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये 5,500 तहसीलमध्ये NPR बॉयकॉट आंदोलनच्या विरोधामध्ये NPR बॉयकॉट आंदोलनाला घेऊन आम्ही 5,500 तहसीलमध्ये आज रॅलीचं आयोजन केलं. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की 1 एप्रिलपासून जो NPR आमच्या देशामध्ये लागू केला जात आहे तर प्रगणक लोकांच्या माध्यमातून इथले तमाम SC ST OBC आणि मायनॉरिटीचे जे लोक आहे यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेतली जाणार आहेत आणि यांच्याकडून इन्फॉर्मेशन ज्यावेळेस घेतली जाईल त्यावेळेस फॉर्मर यांचा सही घेतली जाणार आहेत आणि सही घेतल्यानंतर जे प्रश्न NRC मध्ये विचारले जाणार होते तेच प्रश्न आज NPR मध्ये विचारले जाणार आहेत. आणि NPR मध्ये जर आमच्या लोकांकडून मौखिक पद्धतीने जर माहिती घेतली गेली आणि माहिती घेतल्यानंतर त्या फॉर्मवरती प्रगणक लोक सही घेणार आहेत आणि सही घेतल्यानंतर ते डॉक्युमेंट तहसील कार्यालयाला जमा होतील आणि तहसील कार्यालयाला ज्यावेळेस हे डॉक्युमेंट जमा झाले आणि NPR च्या माध्यमातून जे प्रश्न विचारले गेले आहेत त्यामध्ये जर एखादा व्यक्ती परिपूर्ण बसला नाही तर त्या फॉर्मवरती D असं लिहिलं जाईल. D म्हणजे डाऊटफुल लिहिलं जाईल आणि त्यानंतर तहसीलदाराच्या माध्यमातून त्या व्यक्तीला नोटीस पाठवली जाईल की तुम्ही या देशाचे डाऊटफुल नागरिक आहात तर तुम्हाला तुमचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये जावं लागेल आणि जोपर्यंत कोर्टात एक केस चालेल तोपर्यंत त्या नागरिकाला डिटेन्शन कॅम्पमध्ये राहावं लागेल. म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे भारत सरकार आहे 2014 आणि 2019 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये गडबडी करून निवडून आलेलं सरकार आहे. नरेंद्र मोदी हे जनताची पैदाइश नाही आहे, हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची पैदाइश आहे आणि गडबडी करून निवडून आलेलं सरकार आज भारताच्या संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन कायदे बनवत आहेत आणि असे घातक कायदे बनवत आहे की इथल्या मूलनिवासी लोकांना विदेशी घोषित करण्याचं षड्यंत्र आहे. आज सत्तेमध्ये बसलेले जे ब्राह्मण लोक आहेत DNA टेस्टच्या आधारे हे विदेशी लोक आहेत. विदेशी लोक आज इथल्या मूलनिवासी लोकांना विदेशी घोषित करण्याचं षड्यंत्र करत आहेत. तर 1 एप्रिलपासून जो NPR आमच्या देशामध्ये केला जात आहे त्या NPR चा आम्ही 100% बॉयकॉट करत आहोत. तमाम बहुजन समाजाच्या लोकांना SC ST OBC यांच्यातून धर्म परिवर्तित झालेले जैन, ख्रिश्चन, लिंगायत, मुस्लिम आणि शिवधर्मीय या तमाम समाज बांधवांना मी विनंती करतो की 1 एप्रिलपासून जर प्रगणक तुमच्याकडे आले तर प्रगणक लोकांसोबत तुम्हाला संवाद आणि सुसंवाद करायचा आहे आणि त्या प्रगणक लोकांना कोणत्याही प्रकारची तुम्हाला माहिती द्यायची नाही आहे. जर तुम्ही प्रगणकाला माहिती दिली तर त्यावर तो तुमची सही घेईल आणि तुमची सही जर घेतली तर तुमच्याच विरोधात
पुरावे तयार करण्याचं काम तुम्ही करत आहात, तर बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हे जे चरणबद्ध आम्ही आंदोलन चालवत आहेत, तर आम्ही प्रत्येक गावागावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, वस्त्यामध्ये, ताड्यांमध्ये जाऊन आम्ही या बहुजन समाजाच्या लोकांना जागृत करून तिथे मोल्ला कमिटी बनवतो आहेत आणि मोल्ला कमिटी बनवून या NPR चा येणाऱ्या काळामध्ये आम्ही 100% बॉयकॉट करतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आदिवासी या देशाचा मूळचा रहिवासी आहे, जलजमी जंगलवर त्याचा कब्जा आहे, त्याचा अधिकार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूची 5 आणि अनुसूची 6 मध्ये आदिवासींना स्वायत्त असं अनुशासन दिलेलं आहे. पण RSS चा प्रमुख मोहन भागवतने असं स्टेटमेंट दिलं की आदिवासी लोकांनी त्यांचा धर्म हिंदू लिहावा. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की आदिवासींचा धर्म हिंदू नाही, कारण की आदिवासी हे निसर्ग पूजक आहे, आदिवासींचं स्वतंत्र असं कल्चर आहे आणि आदिवासींचा स्वतंत्र असा कस्टमरी लॉ आहे आणि तो कस्टमरी लॉ भारताच्या संविधानानुसार आहे. जर आदिवासी बांधवांनं त्यांचा धर्म जर हिंदू लिहिला तर जे शेड्यूल्ड ट्राईब्स म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे भारताच्या संविधानानुसार, जे जे त्यांना फंडामेंटल राईट्स मिळालेले आहे, त्याच्यानंतर अनुसूची 5 आणि 6 नुसार जे त्यांना स्वायत्त अनुशासन मिळालेलं आहे, तर त्यांनी जर त्यांचा धर्म हिंदू लिहिला तर येणाऱ्या काळामध्ये या आदिवासींची मोठ्या प्रमाणात त्यांच्या संस्कृतीचं हनन होणार आहे आणि त्यांचे जे संविधानाने दिलेले त्यांना हक्क अधिकार आहे ते येणाऱ्या काळामध्ये धोक्यात येणार आहे. कारण की 1925 ला RSS ची निर्मिती झाली आणि RSS चा उद्देश आहे की आम्हाला या देशाला आर्यवर्त हिंदुस्थान बनवणं आहे. आर्यवर्त हिंदुस्थान बनवणं म्हणजे नेमकं काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि आम्ही शूद्र वर्णाच्या लोकांनी तिघी वर्णाच्या सेवा करायची. आज आमचे OBC चे लोक त्यांच्यासोबत जात आहेत पण त्यांना माहीत नाही की त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही तुमची गुलामी दृढ करण्याचं काम करत आहे. फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास वाचा, राजेश्री शाहू महाराजांचा इतिहास वाचा, आदिवासी नायक बिरसा मुंडाचा इतिहास वाचा, शेरेइंद टिपू सुलतानचा इतिहास वाचा, आमच्या संतांचा इतिहास वाचा. तर आमच्या संतांनी याच ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये आंदोलन चालवलेलं आहे. भारत देश क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे. फुले शाहू आंबेडकरांनी 108 वर्षाचा संघर्ष क्रांती केली. आज वर्तमान भारतामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचे लोक प्रतिक्रांती करत आहात. तर मी तमाम बहुजन समाजाच्या लोकांना सांगू इच्छितो की 1 एप्रिलपासून जो NPR केला जाणार आहे त्याला 100% तुम्हाला बॉयकॉट करायचं आहे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तुमच्या समस्या निर्माण होतील आणि या देशाला आर्यवर्त हिंदुस्थान घोषित करण्याचं षड्यंत्र ब्राह्मण करत आहे. त्याच्यानंतर आदिवासी लोकांना मी विनंती करतो की आदिवासी लोकांनी त्यांचा धर्म हा आदिवासीच लिहावा, कारण की आदिवासी हा निसर्ग पुत्र आहे आणि त्याला भारतीय संविधानाने फंडामेंटल राईट्स दिलेले आहे. त्याच्यानंतर मुस्लिम बांधवामध्ये जे धोक्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे, तर मुस्लिम बांधव कागदपत्र जमा करण्यासाठी फिरत आहे. बंधुजनं, तुम्हाला कोणत्याच प्रकारचे कागदपत्र करण्याची गरज नाही, कारण की DNA च्या आधारावर मुस्लिम या देशाचा मूल निवासी आहे आणि DNA च्या आधारावर मुस्लिम जर या देशाचा मूल निवासी असेल तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी पैगंबर साहेबावर नात लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र बनवणारा मीर महम्मद नावाचा मुस्लिम होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 35 अंगरक्षक होते त्यापैकी 13 मुस्लिम होते. राजेश्री शाहू महाराजांना कुराण शरीफचं मराठीमध्ये अनुवादन केलं आणि त्याने 25,000 रुपये खर्च केले. तर तुम्ही आणि आम्ही एका वंशाचे आणि एका DNA चे लोक आहोत, त्यामुळे मी मुस्लिम समाजाला पण विनंती करतो की तुम्ही या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा, या आंदोलनाला साधन आणि संसाधन द्या. या आंदोलनाला जर तुम्ही साधन आणि संसाधन दिलं तर मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला गती मिळेल आणि या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण आंदोलन करू आणि याला एक असे कायदे मागे घेण्यास पडू, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन 100% आम्ही या देशामध्ये बॅन. तसेच आज या आंदोलनाला सर्व बहुजन समाजातून, कारण की हे आंदोलन एका जाती समूहाचं आंदोलन नाही, आमच्या देशामध्ये जातीच्या आधारावर मोर्चे काढले जातात आणि जातीच्या आधारावर ज्यावेळेस मोर्चे काढले जातात तेव्हा या मोर्चांना चिरडून टाकण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर केला जातो. पण हा जो मोर्चा आहे हा तमाम SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा समाजामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी आहे. म्हणून आज या मोर्चाला जे समाज बांधव उपस्थित राहिले त्यांचा मी बहुजन क्रांती मोर्चा भारत बंद निर्माण समितीच्या वतीने हार्दिक आभार मानतो. पोलीस यंत्रणांनी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ सहयोग दिला त्यांचाही आभार मानतो आणि पत्रकार बंधूंनी आम्हाला
जे कमी वेळेमध्ये 701 दिला, तर पत्रकार बंधूचं मी ते 701 मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, सत्य की जय. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.